मौजे सात्री ये निम्न तापी प्रकल्प पालन करेल याच्या वृत्ताखाली 100% पुनर्वसित गावठाण म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। परंतु गेल्या अनेक वर्षापासून भूसंपादनाला आणि जलसंपादनाचा प्रस्ताव प्रशासन स्तरावर प्रलंबित आहे। यापूर्वी 3 वेळा व्यपंगत झालेला प्रस्ताव गेल्या 2 वर्षापासून भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबळेर यांच्याकडे प्रलंबित आहे। प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदर गावाचं पुनर्वसनाचं काम हे लाल फिती अडकलेलं आहे। अनेक अडचणी आम्ही या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर देखील ते कुठले गांभीर्य न घेता गावाच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती देत नाही। मागील आठवड्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी या गावातल्या समस्या जाणून घेण्यासाठी पुनर्वसित गावठाणाला भेट दिली। त्यावेळी मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की गावामध्ये व्हायरल इन्फेक्शनचे 50 ते 60 पेशंट आहेत। नदीला पूर असल्यामुळे पेशंट इकडे येऊन उपचार घेऊ शकत नाही, गावी डॉक्टरांना नेता येत नाही आणि उपचाराअभावी दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढते आणि त्यांचा त्रास देखील मोठ्या प्रमाणावर वाढतोय। ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर देखील प्रशासनाने त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम आज 11 वर्षाच्या ऋषी आदिवासी कुटुंबातील पोरगी उपचार घेऊ शकली नाही आणि पर्यायाने तिला जीवाला मुकावं लागलं। याला हे निगरगट्ट प्रशासनच जबाबदार आहे आणि या प्रशासनाचा आम्ही सात्री ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। हे प्रशासन अजून किती बळी घेणार आणि किती बळी आले आहे हे देखील यांनी एकदा आम्हाला स्पष्ट करावं अशी तीव्र भावना आमची। हे प्रशासनाने पुन्हा एकदा लक्षात घ्यावी आणि या निगरगट्ट प्रशासनाचा